Maskara may tunay nito ang swagad at hindi maluyo kung kaya din sa maray sa kaya mati at ang pangpanaraw sa atin at ipol sa parho na din mulay si Mike. Ito lang mga pangpahuyo ba dito tayo rin. Ito may doon mulay, swatcha doon git lila eh. At apan hi mulay, kisun gana rahi. चांगली सडसडली की आपण त्याच्यामध्ये चिरे घालू हे पहा आपली मोहरी चांगली सडसडली आता मी त्याच्यामध्ये चिरे घालते थोडी हिरवी मिरची आपण परतून घेणार आहे याच्यामध्ये कांदा घालणार आहे आपण मैत्रिणीनं ही भाजी अगदी साधी आणि सोपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जास्त आपण याच्यामध्ये मसाला ऍड करणार नाही साधी आणि सिम्पलच आहे तुम्ही करून बघा आणि मला कळवा कशी झाली ते नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल इथे आपला कांदा भाजलेला आहे आता मी याच्यामध्ये थोडी हळद घालते गॅस आपण एकदम बारीक आचेवरच ठेवणार आहे लो फ्लेम वर ठेवायचं आहे ते चांगले मिक्स करून घेऊया आपण मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घातलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया चांगले आता याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि आता आपण हे झाकून ठेवणार आहे एक पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचंय आणि वापरून घ्यायचे ही भाजी एकदा गोळा करते आपण ही आता साधारण एक पाच मिनिट शिजून घेऊया आपले पाच मिनिट झालेले आहेत तुम्हाला भाजी उघडून दाखवते
एक जीव करते पुन्हा एकदा त्याला हलवते आणि पुन्हा एकदा एक पाच मिनिटं आपण दाखवून वाफ काढणार आहे. एक वाफ काढायची आहे मैत्रिणींनो. पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. एकदम झटपट होणारी भाजी आहे. जास्त वेळही लागत नाही, जास्त सामानही नाही आणि चवीलाही खूप छान होते. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हे पहा मैत्रिणींनो, आपली रेसिपी तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? साधी सिंपल झटपट होणारी मुळ्याची भाजी. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण. धन्यवाद.